नवी मुंबई व रायगड जिल्ह्यातील ताज्या बातम्या आणि घडामोडींसाठी सबस्क्राइब करा वादळवारा लाईव्ह चॅनल आणि दाबा बेल आयकन. आंतरराष्ट्रीय विमानतळाच्या नामकरणाबाबत सिडको घेराव आंदोलकांवर गुन्हे दाखल करण्यात आले आहेत. नवी मुंबई विमानतळाला लोकनेते दीपा पाटील यांचेच नाव द्यावे या समर्थनात काल पालघर ते रायगड परिसरातील भूमिपुत्रांनी आंदोलन केले. यावेळी मोठ्या प्रमाणात आंदोलक नवी मुंबई शहरात दाखल झाले होते, त्यामुळे या ठिकाणी विविध कायद्यांचे उल्लंघन झाल्याने हे गुन्हे दाखल करण्यात आल्याची माहिती NRI पोलीस ठाण्याचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक रवींद्र पाटील यांनी दिली आहे. नवी मुंबई महापालिका मुख्यालयासमोर आंदोलकांना मार्गदर्शनासाठी उभारण्यात आलेल्या स्टेजवरील सर्व लोकप्रतिनिधी आणि 18 ते 20 हजार समर्थकांवर गुन्हे दाखल करण्यात आल्याची माहिती पोलीस सूत्रांकडून सांगण्यात आली आहे. मात्र यामुळे प्रकल्पग्रस्तांमध्ये संतापाची लाट निर्माण झाली आहे. गुन्हे दाखल झालेल्यांमध्ये 4 माजी खासदार, 2 माजी मंत्री, 7 आमदार, 2 माजी आमदार, नवी मुंबईचे महापौर आणि उपमहापौर, पनवेल महापालिकेचे महापौर आणि उपमहापौर यांच्यासह 20 हजार आंदोलकांवर गुन्हे दाखल करण्यात आले आहेत. वादळवारा न्यूज ब्युरो, नवी मुंबई. नवी मुंबई व रायगड जिल्ह्यातील ताज्या बातम्या आणि घडामोडींसाठी सबस्क्राइब करा वादळवारा लाईव्ह चॅनल आणि दाबा बेल आयकन.